नाशिकात सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, त्यामध्ये 3 घरावरील छप्पर देखील उडाले. लासलगावातील कांदा व्यापाऱ्यांचे 30 लाखांचे नुकसान सुद्धा झाले. लासलगावसह परिसरात संध्याकाळी झालेल्या या वादळी वाऱ्यासह पावसामुळे 2 कांदा व्यापाऱ्याचे 3 कांदा शेड भुईसपाट झाले. कांद्यासह शेडचे अंदाजे 30 लाख रुपयांचे नुकसान झाले. आता सुदैवाने या दोन्ही ठिकाणी कोणतेही कामगार नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. विजांच्या गडगडाटासह जोरदार वाऱ्यासह हा पाऊस झाला, त्यात हे कांद्याचे शेड पडले. त्यामध्ये कांदा देखील भिजला आहे, त्यामुळे आता कांदा व्यापाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.